माझ्या मराठा बांधवांना हैदराबाद गॅझेटियर लागू करून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. त्याचबरोबर आम्हाला आरक्षण तर दिलंच नाही, पण आमचं होतं ते हक्काचं EWS आरक्षण काढून घेण्यात आलं, ते पूर्ववत लागू करण्यात यावे. शेतकरी ज्याला की कुठलीही जात नसते, असा शेतकरी, कामगार, कष्टकरी, मजूर यांच्या मुलांचं शिक्षण मोफत करण्यात यावं, या प्रमुख मागण्यांना घेऊन गेल्या 11 दिवसापासून इथं मी अन्न पाण्याचा त्याग करून आमरण उपोषण करत आहे. माझ्यावरती काल आरोप करण्यात आले की मी भारतीय जनता पक्षाची पदाधिकारी आहे. तर मी सांगू इच्छिते सर्वांना की मी त्या पक्षाच्या पदाचा केव्हाच राजीनामा दिलेला आहे, आणि आरोप करणाऱ्यांनी त्या गोष्टीचा अभ्यास पण करायला पाहिजे होता. संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. माझ्या ज्या आयुष्यातील वैयक्तिक आयुष्यावरती प्रश्नचिन्ह उभा केले जातात, तर माझा प्रश्न आहे त्या सर्वांना, माझ्या मराठवाड्यातील बांधवांना, की माझ्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा माझ्या ज्या 300 बांधवांचे बळी गेले, माझ्या ज्या माता माऊल्यांनी आपला मुलगा गमावला, माझ्या ज्या बहिणींनी भाऊ गमावला, माझ्या ज्या मायमाऊलीनं स्वतःची लेक गमावली, याच क्रांती चौकामधून ही क्रांतीची लाट उसळली, त्या मराठवाड्याचा, मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे की माझं वैयक्तिक आयुष्य महत्त्वाचं आहे? माझा लढा हा मराठवाड्यातील मराठा बांधवांसाठीच आहे, माझ्या त्या माता माऊल्यांना न्याय मिळवून देण्यासाठीच आहे, ज्यांना ज्यांना माझ्या जातीवरती, माझ्या वैयक्तिक आयुष्यावरती प्रश्नचिन्ह उभा होतो, मी त्यांना एवढंच सांगेल. सीतेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. 21व्या शतकात जगत असताना जर का मला ही अग्निपरीक्षा द्यायची असेल, माझ्या मराठा बांधवांना त्यातून न्याय मिळणार असेल, तर मी पहिल्या दिवसापासून सांगत आले की 17 सप्टेंबर पर्यंत जर का आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, तर 18 सप्टेंबरची पहाट मी पाहणार नाही, आणि ही माझ्यासाठी, माझ्या जातीसाठीची मी केलेली लढाई असेल. मी मराठा घरात जन्माला आले. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये लग्नानंतर स्त्रीचं नाव, आडनाव बदलल्या जाते, ना की तिची जात बदलल्या जाते. याचा पुरावा म्हणून माझ्याकडे माझे शैक्षणिक डॉक्युमेंट्स, जे मी आजही शिक्षण घेते, ते सर्व आहे. आणि यापूर्वी मी माझ्या चळवळीमध्ये सक्रिय होते. मी माझ्या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांचं कार्य मी अखंड करत आलेले आहे, आणि हे कार्य मी शेवटच्या श्वासापर्यंत करत. मी एवढंच सांगू इच्छिते माझ्या समाज बांधवांना की मी एक मराठ्यांची, मराठवाड्याची लेक म्हणून मराठवाड्याला न्याय मिळवण्यासाठी इथं बसलेली आहे. तर तुम्हा सर्वांनासुद्धा एक कळकळीचं आव्हान करते की ज्यांना वाटतं की हे गोष्टी चुकीच्या पद्धतीने होत आहेत, तर माझा सर्वांना प्रश्न एकच आहे की कोणाला वाटतं की मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण भेटू नये, आणि पहिलं भेटलं तर ते कोणाच्या पोटात दुखतं आहे हे सुद्धा प्रत्येकाने स्पष्ट करणं गरजेचं आहे. आज पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ या ठिकाणी जर बघितलं तर तिकडच्या समाजामध्ये अगोदरपासून त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जातं. माझ्या मराठवाड्यापेक्षा तो भाग सुजलाम सुफलाम आहे. मग माझ्या मराठवाड्याला न्याय जर भेटत असेल तर कोणाला तो नको आहे? जालना असेल, बीड असेल, धाराशिव असेल, लातूर, परभणी, हे जे आपले मराठवाड्यातील 8 जिल्हे, शेतकरी आत्महत्याचं प्रमाण जर बघितलं तर माझ्या 8 जिल्ह्यांमधलं जास्त आहे. मग त्यांच्या न्याय हक्कासाठी जर मी मराठवाड्यामध्ये उपोषणाला बसली असेल तर कोणाला याचा त्रास होतो आहे हे सुद्धा त्यांनी सांगावं. का पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये एक महिला उपोषण करतीये हे कोणाला जमत नाही आहे? यासुद्धा प्रश्नचिन्ह माझ्यापुढं उभा राहतो. छत्रपती शिवरायांनी
परस्त्रीला सुद्धा माते समान मानलं होतं. मग आपण त्या छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. मग एका स्त्रीचा आदर करणं हे तुम्हा आम्हा सर्वांचं कर्तव्य बनतं. आणि मी माझा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ घेऊन इथे उपोषणाला बसलेली नाही आहे. मी आत्तापर्यंत जेवढेही राजकीय नेते मला भेटायला आले त्या सर्वांची बाजू कुठेही घेतलेली नाही आहे. मी प्रत्येक राजकीय नेत्यांना एवढंच सांगितलेलं आहे की प्रत्येकाने आपली भूमिका स्पष्ट करा आणि येत्या 17 तारखेपर्यंत माझ्या मराठवाड्यातील मराठा बांधवांना न्याय मिळवून द्या. आणि जर का त्यांच्या जनतेला न्याय मिळवणं होत नसेल तर 18 सप्टेंबरची पहाट मी पाहणार नाही आहे. यापेक्षा वेगळी परीक्षा मी आणखीन काय द्यायला पाहिजे. कोण वैयक्तिक आरोप करताय आणि काय उद्देश असा? मराठा आरक्षण हा विषय सर्वांनी राजकारणाचा बनवलेला आहे. मला असं वाटतं की येत्या विधानसभेच्या अगोदर जर माझ्या मराठवाड्याला न्याय भेटला नाही तर नक्कीच परत एकदा आपलं पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही आहे. त्यामुळे मी 17 सप्टेंबरचा परत परत अल्टिमेटम सरकारला देते. सरकार लाडकी बहीणसारखी योजना राबवते. मग मराठा समाजाची मराठवाड्यातील त्यांना ही लाडकी बहीण दिसत नाही आहे का? मग सरकार आमची आणखीन कित्येक बळी घेणार आहे. जनांगे पाटील यांचं आंदोलन तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, तुमचंही आंदोलन या ठिकाणी सुरू आहे, दोघांच्या मागण्या सारख्याच आहेत. तुम्हाला असं का वाटतं की आपणही आंदोलन करायला पाहिजे या विषयाला? मी पहिलेही सांगितलेलं आहे की माझी मागणी ही मराठवाड्यापुरती आहे आणि मराठवाड्याला न्याय मिळाला पाहिजे यासाठीचं मी हे आंदोलन चालू केलेलं आहे. आणि कुठलंही आंदोलन असेल, कुठलंही उपोषण असेल, हे व्यक्तिनिहाय नसता तो प्रश्ननिहाय असायला पाहिजे, तो मुद्दा मार्गी लागला पाहिजे, या पद्धतीनं ते चाललं गेलं पाहिजे. हा राजीनामा जे जातीचं दाखवून दाखवतो खरं. ज्यांना माझ्या जातीवरती आक्षेप होता हे त्यांच्यासाठी. ओपन मध्ये जात नसते ते माझं शालेय शिक्षणाचं आहे. हा राजीनामा मी दिलेला आहे, त्याची तारीख आहे, राजीनामा आहे, डेट आहे. मी याही अगोदर चळवळीमध्ये सक्रिय होते. ज्यांना प्रश्न होता की मी एवढ्या दिवस काय केलं, तर संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. मी पहिलेही सांगितलं की पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये लग्न झाल्याच्या नंतर महिलेचं आडनाव बदलल्या जाते, ना की महिलेची जात बदलल्या जात नाही. त्यामुळे 21व्या शतकात जगताना मला पूर्णपणे अधिकार आहे की आपण कोणतं नाव लावायचं, कोणतं नाही. राजकारणामध्ये जर बघितलं मला कुठल्याही व्यक्तीचं नाव घेऊन राजकारण करायचं नाही आहे. पण माझ्या पत्रकार बांधवांनी जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर म्हणून तुम्हा सर्वांना सुद्धा माहिती आहे आज राजकारणामध्ये कित्येक लोक आहेत की ज्यांचे मुली स्वतःच्या बापाचं आडनाव लावतात. मग राजेश्री उमरेनी स्वतःच्या बापाचं नाव लावलं तर कोणाला त्याचा त्रास होतो आहे? सगळ्यात पहिली गोष्ट की मीडियाला तुमच्या वैयक्तिक आयुष्याची काही घेणं देणं नाही, तुमच्या आडनावाशी घेणं देणं नाही, तुम्ही लग्न कुठं केलं याच्याशी मीडियाशी काही घेणं देणं नाही.
फक्त तुम्ही भाजपचे कार्यकर्ते होतात याबद्दल मीडियाला उत्सुक आहे, त्याच्याबद्दल सविस्तर बोला, कारण तुमच्या वैयक्तिक विषयात टाकायला मीडियाला कसलाही अधिकार नाही, कुणाला अधिकार नाही, आमचा इंटरेस्ट नाही. भारतीय जनता पक्षाचा मी राजीनामा केव्हाच दिलेला आहे, त्यामध्ये राजीनामा देताना मी सन्माननीय प्रणिता देवरे चिखलीकर, ज्या की भारतीय जनता पक्षाच्या सध्या सक्रिय महिला आघाडीमध्ये कार्य करतात, त्यांच्याकडे प्रदेश बॉडीवरचं पद आहे, मी त्यांनासुद्धा माझा राजीनामा पाठवलेला होता. एक महिला या नात्याने संध्याताई राठोड महिला मोर्चामध्ये ज्या जिल्हाध्यक्ष आहेत, मी त्यांनासुद्धा माझा राजीनामा पाठवलेला होता. कांतारावजी घोडेकर जे तालुकाध्यक्ष होते, मी त्यांनासुद्धा माझा राजीनामा पाठवलेला आहे. माझ्याकडून भारतीय जनता पक्षाचं राजीनामा दिल्याच्या नंतर कुठलंही कार्य केलं गेलेलं नाही. थँक्यू.